कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने राज्य सरकार के एमपीएससी परीक्षा पर लिए निर्णय पर अपनी प्रतिक्रिया दी है। ग्रामीण भागातले विद्यार्थी जे अधिकारी बनू इच्छितात एमपीएससी देऊ इच्छितात त्यांच्यासमोर संकटाचा मोठा डोंगर उभा राहिला होता। अशा वेळेस काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहिला, कारण त्यांची मागणी जी होती न्याय होती आणि ती होणं आवश्यक होतं। आज एमपीएससीनी त्या लढ्याला त्याच्या मागणीला आणि जी जिद्द पोरांनी दाखवली जो संयम दाखवला त्याला एमपीएससीनी आज सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। नवीन अभ्यासक्रमांप्रमाणे 2025 पासून हा सिलेबस सुरू झाला, पण आमची मागणी अशी पण आहे की राज्यसेवाच नाही फक्त तर अभियांत्रिकी असेल, कृषी अभियांत्रिकी असेल, वनसेवा असेल, या सर्वांचा सिलेबस जो आहे तो 2025 पासूनच लागू व्हायला हवा। तसं नोटिफिकेशन जे आहे ती थोडी सुधारणा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन।